गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। सिद्ध योगी महाराज म्हणतात नामधारका शिष्या, पुढे एक अपूर्व घटना घडली ती तुला सांगतो। गाणगापुरात एक सोमनाथ नावाचा भक्त होता आणि त्याला गंगा नावाची धर्मपत्नी होती। सुशील पतिव्रता होती। ती 60 वर्षाची होती। तिला मूल बाळ नसल्यामुळे लोक तिला वांज म्हणून हिनवत असत। ती श्री गुरुची भक्ती करायची, त्यांचे नित्य दर्शन घ्यायची। तिच्या या सेवेने श्री गुरु प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले, तुझ्या मनात काय इच्छा आहे ती माग, नक्की पूर्ण होईल। गंगाबाई ती म्हणाली, श्री गुरूंना नमस्कार करून म्हणाली, स्वामी मी निपुत्रिक आहेत म्हणून लोक माझी निंदा करतात। जिला मूल नाही तिच्या जगण्याला काही अर्थच उरत नाही। महाराज, निपुत्रिकाला स्वर्ग प्राप्ती नाही, त्याच्या पितरांचाही उद्धार होत नाही आणि पुत्रावासून घर म्हणजे अरण्यच आहे। श्री गुरूंनी तिची तळमळ जाणली आणि तिला आश्वासन देताना ते म्हणाले, तुला याच जन्मात सुलक्षणी कन्या आणि पुत्र होतील। ते ऐकून गंगाबाईने आपल्या पदराला गाठ मारली आणि श्री गुरूंना म्हणाली, स्वामी पुत्र प्राप्तीची इच्छा धरून मी अनेक दैवते पूजली, अनेक व्रत वैकल्य केली, तीर्थयात्रा केल्या। कोणी म्हणाले, तू अश्वत्थ्याची पूजा कर, तुझे मनोरथ पूर्ण होतील। तर कोणी म्हणाले की अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्याने अजिबात काहीही आणि फरक पडत नाही। तर कोणी म्हणाले की 60वे वर्ष लागलेले आहे, अशाने कसं काय होणार। पण श्री गुरु म्हणतात, निश्चिंत रहा, तुला याच जन्मामध्ये आणि नक्कीच संतती प्राप्ती होईल। तू फक्त अश्वत्थाची सेवा कर आणि अश्वत्थाची सेवा केल्यानंतर, प्रदक्षिणा मारल्यानंतर सदैव भगवान विष्णू प्रसन्न राहत असतात। गंगाबाई म्हणाली, स्वामी अश्वत्थाचे महात्म्य काय आहे। तेव्हा श्री गुरु म्हणाले की ब्रह्मांड पुराणात ब्रह्मदेवाने नारदाला अश्वत्थाचा महिमा सांगितला आहे। अश्वत्थ वृक्ष विष्णू स्वरूप आहे। त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुंध्यामध्ये विष्णू आणि शेंड्याला रुद्रवास करतात। त्याच्या शाखांमध्ये दक्षिणेला शंकर, पश्चिमेला विष्णू, उत्तरेला ब्रह्मदेव आणि पूर्वेला इंद्रादी देवता वास करत असतात। म्हणूनच अश्वत्थाला कल्पवृक्ष असं म्हणतात। त्याच्या सेवेने उपरोक्त सर्व देवांची सेवा घडते। त्यांच्या प्रसन्नतेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात। चैत्र, आषाढ, पौष या महिन्यात गुरु, शुक्र आणि चंद्रबळ असणाऱ्या दिवशी अश्वत्थाची आराधना करावी। या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही महिन्यात दिनशुद्धी पाहून व्रत आरंभ केला तरी चालतो। या वृक्षाला रविवारी, सोमवारी, शुक्रवारी, संक्रांत दिनी, संध्यासमयी, रिक्त तिथीस, पर्वकाळी, व्यतिपात, योगावर, वैधरीती आदी दूरदिनी स्पर्श करू नये। हे व्रत करणाऱ्याने उपवास करावा, सुचिरभूत असावे। निंदा करणे, खोटे बोलणे, जुगार खेळणे, अभक्ष भक्षण करणे हे चालत नाही। सकाळी मौन धरावे, सचेल स्नान करावे, कपड्यासहित वस्त्रासहित शुभ्र वस्त्र नेसावे आणि अश्वत्थाखालची जागा गाईच्या शेणाने सारवून नंतर रांगोळी काढून त्या ठिकाणी सजवावी। मग कलशाने पाणी आणून अश्वत्थाला 7 वेळा स्नान घालावे। त्यानंतर व्रत करणाऱ्याने पुन्हा स्नान करावे आणि मग अश्वत्थाच्या ठाई अष्टभुज नारायणाचे लक्ष्मीसहित ध्यान करावे। नारायणाने पितांबर नेसलेला आहे। त्याच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म अनेक आयुधे आहेत। सर्व देवांना आणि या ठिकाणी आवाहन करावे, अश्वत्थरूप नारायणाची षोडोपचार पूजा करावी
त्याला वस्त्राने किंवा एखाद्या दोराने वेढे द्यावे. विष्णू सहस्रनाम किंवा पुरुष सूक्त म्हणत अश्वत्थाला मंद गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर साष्टांग नमस्कार करावा. अश्वत्थ म्हणजे पुण्यवृक्ष. शनिवारी अश्वत्थाखाली मृत्युंजयाचा जप केल्याने अपमृत्यू टळत असतो. मनुष्य पूर्णायुषी होतो. शनि अष्टक म्हटल्याने शनीची पीडा आणि साडेसातीचा त्रास होत नाही. गुरुवारी आणि अमावस्येला अश्वत्थाच्या सावली स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पातक जाते. अश्वत्थाखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणाला अन्नदान केल्याचे पुण्य मिळते. अश्वत्थाखाली मंत्र जप केल्याने वेदपठणाने पुण्य लाभते. अश्वत्थाची स्थापना करणाऱ्याची 42 कुळे स्वर्गाला आणि जात असतात. अश्वत्थ वृक्षाखाली होम हवन केल्याने यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते आणि पुत्रप्राप्ती देखील होते. त्यामुळे श्री गुरु म्हणतात की नक्कीच तुला कन्या आणि पुत्र होतील. तेव्हा गंगाबाई म्हणाली, स्वामी मी 60 वर्षाची वंध्या आहे, मला अपत्य होणे शक्य नाही, पण माझा तुमच्या वचनावरती विश्वास आहे. म्हणूनच अश्वत्थाबद्दल माझ्या मनात तितकीशी श्रद्धा नसली तरी मी त्याची नक्की सेवा करीन. श्री गुरूंना वंदन करून ती संगमावर गेली. तेथे षटकुल नामक तीर्थात स्नान करून श्री गुरूंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अश्वत्थाची सेवा करू लागली गंगाबाई. या आराधनेच्या तिसऱ्या रात्री एक ब्राह्मण तिच्या स्वप्नामध्ये येऊन म्हणाला की तू गाणगापुरात जा, तेथे श्री गुरूंना 7 प्रदक्षिणा घाल, ते जे काही देतील ते तू भक्षण कर, तुझी इच्छा पूर्ण होईल. तिला जाग आली आणि चौथ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून ती गंगाबाई मठात आली. तेथे श्री गुरूंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. श्री गुरूंनी प्रसन्न हास्य करून तिला 2 फळे दिली आणि म्हणाले की ही फळे भक्षण कर, भोजन करून जा, मी तुला कन्या आणि पुत्र दिले आहेत, तुझी इच्छा लवकर पूर्ण होईल. आधी व्रताचे उद्यापन कर, पूर्वी सांगितल्याप्रमाणे दानधर्म कर आणि नंतर ही फळे खा. श्री गुरुच्या आज्ञेने व्रताची यथाविधी सांगता करून गंगाबाईने ती 2 फळे भक्षण केली. तर काय आश्चर्य मंडळी, त्याच दिवशी सायंकाळी वृद्धापकाळ असूनही तिला ऋतू प्राप्त झाला. त्यानंतरचे 3 दिवस तिने कोणाकडेही पाहिले नाही, एकांतात श्वेत वस्त्र परिधान करून मौन धरून राहिले, फक्त हविष्यान्नानेच सेवन केले. चौथ्या दिवशी सुस्नात होऊन ती पतीसमवेत श्री गुरूंच्या दर्शनासाठी आली. दोघांनी श्री गुरूंची पूजा केली आणि 5व्या दिवशी पतीशी संग करून ती गरोदर राहिली. ही वार्ता लोकांना श्रुत होताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. तिच्या पतीला सोमनाथाला खूपच आनंद झाला होता. त्याने तिचे कौतुक सर्व डोहाळे पुरविले. गंगाबाई गरोदर असतानाही श्री गुरूच्या दर्शनात जात असे. ती व तिचा पती श्री गुरूंची नित्य स्तुती करत असत. प्रसूतीकाल पूर्ण होताच गंगाबाईला एक कन्या झाली. ज्योतिषांनी तिचे उत्तम जातक वर्तविले. कन्यारत्न प्राप्त झाले म्हणून सोमनाथाने सुद्धा खूप दानधर्म केले. 10 दिवसांनी ते दोघे कन्येला घेऊन श्री गुरूंच्या मठामध्ये आले. श्री गुरूंनी त्या कन्येला प्रेमाने मांडीवर घेतले आणि म्हणाले, ही कन्या शतायुषी होईल, हिचा पती ज्ञानी असेल, हिला पुत्र पौत्री होतील, ही सुखात आनंदात राहील, हिच्या पतिव्रत्याची धर्माचरणाची सर्व दूर ख्याती होईल, ही सर्वांना वंद्य होईल, दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनासाठी येईल. गंगाबाई म्हणाली, गुरुदेव आपल्या कृपाप्रसादाने कन्या झाली, आता पुत्रमुख पाहण्याची इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले की तुला कसा पुत्र हवा ते सांग. ज्ञानी असावा असे वाटत असेल तर तो 30 वर्षे जगेल आणि शतायुषी पुत्र हवा असेल तर तो मूर्ख असेल. गंगाबाई म्हणाली, मला मोठ्या योग्यतेचा पुत्र व्हावा, त्याला 5 पुत्र व्हावेत. श्री गुरूंनी तथास्तु म्हणून तिला आशीर्वाद दिला आणि हे दोघही जण दाम्पत्य समाधानाने घरी गेले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आमची ही कथा आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका, इतरांना पाठवायला देखील विसरू नका। धन्यवाद।